बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. येवला मुक्तभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उर्मिलाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत व महिला व तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महिला मेळावा संपन्न झाला. नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी रेखा साबळी तर नाशिक जिल्हा संघटकपदी शबनम सलीम शेख तसेच येवला शहराध्यक्षपदी संगीता साबळी यांची नियुक्ती करून सर्वांनी मते निवड करून पत्र देण्यात आले. महिला आघाडीची तालुका कार्यकारिणी नव्याने उभारणी तसेच आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा आढावाही या निमित्ताने घेण्यात आला. लॉकडाऊन नंतर कार्यकर्त्यांना पुन्हा नव्याने ऊर्जा देण्याच्या दृष्टीने गाव तिथे शाखा जुन्या शाखा व कार्यकारिणीचे आवश्यक असल्यास फेरबदल करून नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचा झंझावात निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आजच्या मेळाव्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे येवला तालुका सरचिटणीस शशिकांत जगताप वसंत गोडेराव हरिभाऊ अहिरे यांनी जाहीररित्या वंचितमध्ये प्रवेश घेतला. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा उर्मिलाताई गायकवाड तसेच जिल्हा महासचिव पंडित नेतावटे तसेच नाशिक तालुकाध्यक्ष रामभाऊ निकम नाशिक जिल्हा सचिव बाळासाहेब जाधव जिल्हा नेते दीपक भंडारी भारिपचे येवला तालुकाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे संजय पगारे जितेश पगारे भाऊसाहेब जाधव चंद्रकांत साबरे भगवान साबळे तसेच दीपक गरुड भानुदास पठारे तसेच पोपट खंडागळे संदीप जोंदळे किरण पठाळे संतोष खरे प्रभाकर गरुड शिवाजी शिंगाडे तसेच दयानंद जाधव ज्योती साबळे शहांज शहा तसेच राधा साबळे सविता मोरे बेबी ठाकरे रूपाली साबळे आदींसह महिला व कार्यकर्ते या दरम्यान उपस्थित. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.